लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। ज्या कालावधि मध्ये मी अध्यक्ष होतो त्या कालावधि मध्ये विमानतळाच्या कामाला प्रारंभ झाला होता। मी अध्यक्ष म्हणून माझी नेमणूक व्हायच्या म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी नेमणूक करायच्या काही कालावधी आधी पंतप्रधान इथे आले। पंतप्रधानांनी या प्रकल्पाचं भूमिपूजन केलं आणि त्याच्यानंतरच्या साधारणतः एक वर्षभरामध्ये अध्यक्ष म्हणून माझी त्या ठिकाणी नेमणूक केली गेली। त्या सर्व मधल्या कालावधीमध्ये या विमानतळाच्या साठी ज्या परिसराच्या मधल्या जमिनीचं संपादन करायचंय काही 10 गावांची घरं यांचं वेगवेगळ्या पॉकेट्समध्ये या सगळ्या परिसरामध्ये त्यांचं पुनर्स्थापना करण्याच्या संदर्भातली चर्चा सुरू झालेली होती। अद्यापही पूर्णपणानं या सगळ्या परिसरामधली घरं यांचं स्थलांतर झालेलं नाही। मी अध्यक्ष असताना या घरांच्या साठीचा मोबदला वाढवून द्यावा, त्यांना बांधकामाच्या साठीचा खर्च वाढवून द्यावा, भाडं त्याचं कालावधी 18 महिने आहे ते अजून वाढवून द्यावं, अशा पद्धतीच्या चर्चा त्यावेळेला सुरू होत्या। आज विमानतळाच्या जो नियोजित जागा आहे तिथं जरी आज जरी तुम्ही गेलात तरी तुम्ही पाहाल की विमानतळाच्या कामासाठीचा भराव झालाय। जेवढा भराव झालाय त्याच्या दुप्पट किंवा अडीच पट एवढा डोंगर अजूनही त्या ठिकाणी उभा आहे की ज्याचं अजून उत्खनन व्हायचंय आणि तो कुठल्या तरी विभागामध्ये टाकला जायचाय। मधल्या काळामध्ये सिडकोच्या पुढे प्रश्न उभा राहिला की आता हे टाकायचं कुठे। या संदर्भात सिडकोनं मधल्या कालावधीमध्ये 2-3 वेगवेगळ्या पद्धतीची टेंडर्स काढलेली आहेत। विमानतळ जिथे व्हायचं आहे त्याच्या शेजारच्या परिसरामध्ये सुद्धा असलेल्या स्ट्रक्चरशी त्याच्यात डोंगर पण आला याची उंची किती असावी याच्यासाठी सुद्धा निकष आहेत। त्या निकषामध्ये आत्ता असलेले डोंगर बसत नाही म्हणून त्याचे उत्खननाचं काम अजून सुरू आहे। सर्वसाधारणपणानं महाराष्ट्रात देशाचं मला पूर्णपणानं नाही सांगता येणार, कुठलेही प्रकल्प सुरू झाले आणि ते अंतिम टप्प्यात आले त्याचं लोकार्पण होतं आणि लोकार्पण होत असताना मग त्यावेळेला त्या प्रकल्पाला एखादं नाव देण्याचा प्रथा आहे। एखाद दुसरा अपवाद तुम्ही कदाचित सांगू शकाल पण तो अपवाद म्हणून आहे, पण नियम म्हणून किंवा प्रथा म्हणून आपण म्हणू शकू की प्रकल्प पूर्णावस्थेला आला की मग त्याला नाव दिलं जातं। उदाहरणार्थ आता शिवडी न्हावा या प्रकल्पाचं काम सुरू आहे आणि कदाचित आणखीन 3 वर्ष ते चालणार आहे, मग आता त्याचं नाव अजून दिलेलं नाही। असे अनेक प्रकल्प आहेत की जे पूर्णावस्थेला आले, जसं आपला मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग आहे, पूर्णावस्थेला आला यशवंतराव चव्हाण साहेबांचं नाव दिलं गेलं। वरळी बांद्रा सीलिंक आहे सागरी सेतू, पूर्णावस्थेला आला आणि मग त्याला राजीव गांधींचं नाव दिलं गेलं। असं अनेक बाबतीत आपण सांगू शकू आणि त्यामुळे सिडकोच्या संचालक मंडळापुढे त्या कालावधीमध्ये अशा पद्धतीचा प्रस्ताव आलेला नव्हता किंवा वेगवेगळ्या प्रकल्पग्रस्तांच्या विषयाच्या अनुषंगानं प्रकल्पग्रस्तांच्या वेगवेगळ्या संघटना राजकीय पक्ष अशा अनेक बैठका झाल्या त्यामध्ये या विषयाची त्यावेळेला याच कारणामुळे कधी चर्चा झालेली नव्हती। आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे की जर आता त्याच्यामध्ये हे नामकरण देण्याच्या संदर्भातला विषय आहे तर तसं राज्य सरकारचं पत्र हे सिडकोला आलं म्हणून सिडकोच्या बोर्डानं तो ठराव घेतलाय। तुम्ही विचारताय की आता नाव दिलं गेलं, पुन्हा मला सांगायचंय रामशेठ ठाकूर साहेबांनी सांगितलंय की बाळासाहेबांचं नाव नको म्हणून आमचा संघर्ष नाही। उद्या बाळासाहेबांचं नाव शिवडी न्हावा सी लिंकला द्यायचं समजा ठरवलं, आमचा विरोध नाही। आमचं म्हणणं या प्रकल्पाला सिडकोचा विभाग आहे, साधारणपणानं 35,000 हेक्टरच्या वरती एकंदरीत जमीन संपादित झाली, त्याच्यामध्ये सरकारी जमीन खाजगी जमीन ज्या वेळेला संपादित झाली महाराष्ट्रातला असा एकमेव प्रकल्प आहे नवी मुंबई सिडकोचा शासनानं दिलेला की ज्याच्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणावरती जमीन संपादित झाली। त्यावेळेला या सगळ्या 95 गावांचं गावठाणासहित स्थलांतर होणार होतं, त्याच्यासाठी जमिनी आयडेंटिफाय करायला सुरुवात झाली होती। दिभा पाटील साहेब नेते होते म्हणून गावांचं स्थलांतर थांबलं, दिभा पाटील साहेब नेते होते म्हणून त्यावेळेचा जो दर आहे तो मान्य नाही म्हणून संघर्ष सुरू झाला, दिभा पाटील साहेब नेते होते सिडकोच्या साठी दर मान्य नाही 84 आंदोलन 90 साली
चर्चा अंतिम झाली, धोरण ठरलं 12.5% द्यायचं. दिवा पाटील साहेब नेते होते, पाठपुरावा केला. 94 साली प्रत्यक्ष धोरण अंमलबजावणीला सुरुवात झाली. तरी अंमलबजावणी पूर्ण नाही. ज्या जमिनीत संघर्ष झाला ती जमीन जासईची, ज्या जमिनीत संघर्ष झाला, गोळीबार झाले, तो परिसर सगळा जासई परिसरातला, त्याच परिसरातली सगळी बहुतांश जमीन ही सिडकोनं जेएनपीटीला त्यांच्या बंदरासाठी देऊ केली. आता जेएनपीटी म्हणतंय, म्हणाल की आता सिडकोचा निर्णय आहे 12.5 द्यायचा, तो आम्हाला बंधनकारक नाही. पुन्हा दिपा पाटील साहेबांनी संघर्ष केला, वर्षानुवर्ष संघर्ष केला, आणि त्याच्यानंतर मग जेएनपीटीचा 12.5% द्यायच्या संदर्भातला जो आहे तो निर्णय झाला. दिपा पाटील साहेबांचं व्यक्तिमत्व किंवा त्यांचा संघर्ष एखाद्या विषयापुरता नव्हता, सर्वंकष होता. मी काही उदाहरणं दिली, परिस्थिती येतील. पण त्यामुळे आज आमचं म्हणणं आहे, त्यांचं नाव का द्यावं या परिसरातल्या प्रत्येकासाठी, प्रकल्पग्रस्तासाठी, स्थानिकासाठी, इथल्या स्थानिक माणसाच्या अस्मितेसाठी त्यांनी संघर्ष केलाय म्हणून त्यांचं नाव द्या. बाळासाहेबांचं नाव नको म्हणून त्यांचं नाव द्या असं आमचं म्हणणं अजिबात नाही. आणि त्यामुळे मला सांगायचं आहे की आता समजा राज्य शासनाकडे सिडको बोर्डानं हा ठराव पाठवला, तर तो पाठवल्यानंतर राज्य सरकारकडे जाणार सन्माननीय उद्धवजी ठाकरे हे आज मुख्यमंत्री आहेत. आता बाळासाहेबांचं नाव म्हणजे त्यांच्या वडिलांचंच नाव द्यायचं आहे, त्यावेळेला मग ते काय विचार करतील? आम्ही असा विचार करत नाही. आम्ही असा विचार करतो की इथल्या प्रकल्पग्रस्तांची एकमुखी मागणी आहे, सगळ्यांची मागणी आहे. समिती बनवली आहे, सर्वपक्षीय समिती आहे, नाव तिच्यात सर्वपक्षीय समिती असं आहे. तर सर्वपक्षीय मागणी, सर्वपक्षीय समिती, सर्व संघटना, राजकीय, कामगार, सामाजिक संघटना, सगळ्यांची मागणी आहे. या सगळ्यांची मागणी अवेरून राज्य सरकारनं करणार नाही असा आम्हाला विश्वास वाटतो. करणार नाहीत यासाठी आमच्या स्तरावर जे जे प्रयत्न करायचे, पाटील साहेबांनी सांगितलं की आता कोविड सिच्युएशनमुळे आपण काही बंधनांमध्ये भेटलोय, पुढच्या कालावधीमध्ये आवश्यक ती सर्व पावलं आम्ही टाकू, जेणेकरून राज्य सरकारला या विमानतळाला दिवा पाटील साहेबांचं नाव द्यावं ही प्रकल्पग्रस्तांची, स्थानिकांची आग्रही मागणी आहे. ती रायगड जिल्ह्यातल्या आणि ठाणे जिल्ह्यातल्या त्यांचं नेतृत्व ज्यांनी समजलंय त्या सगळ्यांनी मान्य केली आहे आणि तिला लावून धरलंय. हे एकदा राज्य सरकारच्याकडे आम्ही जेव्हा मांडू, विश्वास आहे की ती मागणी मान्य होईल.